आपल्या मुंबईत कोणालाही माहिती का जपानी सुमो त्याचं काय झालं महाराष्ट्र सरकार आणि जपान मधलं वाकायामा गव्हर्नमेंट यांच्यात एक सामंजस्य करार झाला कार्यक्रम झाला गेटवे ऑफ इंडियावर तिथं राज्यातले नेते होते जपानचे अधिकारी होते महाराष्ट्रातले पैलवान होते पण खरा कल्ला झाला जपानी सुमो पैलवानांमुळे जपानी स्टाईल लंगोड घालून हे कार्यकर्ते मैदानात उतरले आणि गेटवे ऑफ इंडियावर त्यांची प्रॉपर कुस्ती रंगली आपल्याकडच्या लोकांनी पण ते खपाखप शेअर केलं कारण जपानी लोकांबद्दल आपल्याला पहिल्यापासूनच लय उत्सुकता कार्टून बघायचं हो त्यामुळे जेवढी त्यांची कार्टून हिट झाली तेवढेच त्यांच्या सुमो पैलवानांच्या कुस्तीचे आणि त्यांच्याबद्दलचे गैरसमजही हिट झाले या सुमो पैलवानांचा खरा विषय काय असतो तेच या व्हिडिओतून सांगतो आता आपल्याला काय वाटत असतं तर सगळेच पैलवान जाडे असतात आणि नुसतंच एकमेकांना रिंगच्या बाहेर ढकलायचं तर त्याच्यात काय एवढं सुमो काय कोण पण बनू शकते जाड असलं की झालं पण विषय इतका सिंपल नसतो सुमो बनायला लय कष्ट लागतात आणि हा आपल्यासाठी खेळ असला तरी त्यांच्यासाठी परंपरा आहे सुमो या शब्दाचा अर्थ होतो फाईट करणं जपानी लोक चांगली पिकं यावीत म्हणून एक पारंपरिक डान्स करायचं त्यातूनच सुमो जन्माला आलं याचे दाखले पार सातव्या शतकात सापडत जेव्हा जपानमध्ये राजेशाही होती तेव्हा सुमो रेसलिंग एकदम थाटटात व्हायचे पण मग दिवस बदलत गेले आणि लोकांना वाटू लागलं हे सुमो वगैरे सगळं डाऊन मार्केट पण जपानच्या एकशे बावीसाव्या राजानं सुमो टुर्नामेंट पुन्हा सुरू केली आणि मग ती जपानी संस्कृतीची ओळख बनली ते कायमची पण दोन लय वरच्या वजनी गटातले पैलवान एकमेकांना भिडतात मग रिझल्ट कसा लावतात तर नियम असा आहे की जो कार्यकर्ता आधी जमिनीला टेकल किंवा रिंगच्या बाहेर जाईल तो बाद होणार पण या ढकलाढकलीत एकच गोष्ट धारायची असते ती लंगोट हिला म्हणतात मावाशी जपानी लोक इतकी वाढीव आहेत की त्यांनी या लंगोटीचे पण नियम आखून ठेवले लांबी पाहिजे तीस फूट जर नौका रेसलर असला तर कॉटनची लंगोट आणि प्रोफेशनर असला तर सिल्कची एकदम केस पण वाढवायचे आणि वरती चंबू बांधायचे नियम म्हणजे नियम आता आपल्याला सगळ्यात मोठा प्रश्न पडतो तो म्हणजे ही सुमो लोक खातात काय नाही म्हणजे तब्येत करणे ठीक आहे पण एवढी तब्येत कशी होत असं तर याचं कारण म्हणजे त्यांचा डाएट माणूस दिवसाला किती कॅलरीज खातो तर डोक्यावरून पाणी अडीच तीन हजार सुमो रेसलर किती खातो वीस हजार पण एवढं खातो म्हणजे गडीत दिवस रात्र खातच असतोय असाही विषय तर ते जेवतात फक्त दोन वेळा चंक नाबे नावाची एक डिश असते ज्यात मशरूम मासे चिकन भाज्या असं सगळं मटेरियल असतं ते ही दणकून क्वांटिटी आपल्याकडं दोन घरं जेवतील आणि उरलेले डाब्यात नेतील एवढी घमेली एक सुमो संपवतो तेही दिवसातून दोनदा बर या सुमो पैलवानांचं पुण्याशी नाते कारण दुपारचं जेवण झालं की चार तास झोप कंपल्सरी लय व्यायाम लय खाणं आणि लय झोपणं हा त्यांचा तब्येत बनवायचा फॉर्म्युला सुमो रेसलर्सचं ॲव्हरेज वजनच दीडशे किलो असतंय म्हणजे बघा सुमो रेसलर्सनं एवढं जण असलेच पाहिजे का तर हा काही नियम नाही आधी बरेच पैलवान एकदम सपाट पोटाचे आणि तब्येतवाले असेच पण नंतर इतर पैलवानांना स्कीम कळाली की आपलं वजन जितकं जास्त तितकं आपल्याला ढकलायला अवघड जाणार म्हणून ती पैलवानं वजन वाढवायला लागली सगळं सोडा या सुमो पैलवानांना पैसे किती मिळतात माहितीये का तर यांच्या कॅटेगरीज असतात सगळ्यात बेसिक कॅटेगरी म्हणजे ज्युरयो यांना मिळतात महिन्याला सहा लाखांपेक्षा जास्त पैसे आणि सगळ्यात टॉपची रँक योको जुना सुम। ला पाई पाई सुमो यांना महिन्याला अठरा लाख ऐंशी हजार रुपये मिळतात थोडक्यात पैसाच पैसा आता एवढा ऐकून तुम्हाला वाटला असेल सुमो बनावं पण ते एवढं सोपं असतं तर मी लंगोड घालून जपानला गेलो नसतोय सुमो बनायला उंची पाच फूट आठ इंचापेक्षा जास्त पाहिजे जा। वजन पंच्याहत्तर किलोपेक्षा जास्त पाहिजे आणि सुमो बेया या त्यांच्या तालमीत जाऊन कष्ट करावे लागतात एक एक रँक पास झाल्यावर मग कुठं प्रो पैलवान होणार त्या त्यांच्या फायटिंग मध्ये वजनी गटाचे प्रकार नसतात म्हणजे आपण ऐंशी किलो असलो आणि समोरचा एकशे ऐंशी किलो असला की आपला राजपाल यादव फिक्स आणखी एक प्रश्न डोक्यात आला ते महिला सुमो रेसलर्स नसतात का तर जपानी लोकांसाठी सुमो ही परंपरा आहे आणि त्यांचं असं मानणं आहे की महिलांना मासिक पाळी येत असल्यानं त्यांनी सुमो रिंग मध्ये येऊ नये त्यांच्या या भूमिकेवर टीकाही भरपूर झाली पण जपानमध्ये काही ठिकाणी महिलांची सुमो रेसलिंगही खेळवली जाते गेलात तर जा कधी बघायला ऐकायला बघायला भारी वाटत असलं तरी या सुमो लोकांचं आयुष्य सोपं नसतं आति खाणं आणि वजन यामुळे त्यांचं आयुष्य सरासरी जपानी लोकांपेक्षा वीस वर्षांनी कमी असतं त्यांच्यासाठी नियमही कठीण असतात त्यांना बाहेर फिरताना पारंपरिक जपानी ड्रेस घालणं कंपल्सरी असतं बरं जितकी रँक कमी तितकी ड्रेसच्या कपड्याची जाडीही कमी थंडी पडली तरी नियम म्हणजे नियम या सुमो पैलवानांना कार चालवण्याची परवानगी नसते फायटिंग मध्ये कधी कधी जीवही जातो आणि रिंग मध्ये काय किंवा नसलात काय आनंद सेलिब्रेट करता येत नाही कोणाचा राग आला तरी चिडता येत नाही थोडक्यात लय साध आणि नियमत असलेलं आयुष्य जगावं लागतं बाकी यामा मोटो यामा या नावाच्या एका सुमो पैलवानानं हिंदी बिग बॉस मध्ये एंट्री मारली मारलेली लय कल्ला केला आणि सनी लिओनीला उचलूनही घेतलं तेव्हा तेवढं सुमो व्हावं वाटले तुम्हाला या सुमो पैलवानांबद्दल त्यांच्या कुस्तीबद्दल काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका